कुशा हा तलाव आहे ना रंकाळा, या तलावात आणि तुझ्यात एक साम्य आहे. काय रे? हे बघ, हा रंकाळा आणि तुझा रंग काळा. हॅलो, संतोष जुळेकर बोलतोय, बोला. हां हॅलो, हां बोला. हॅलो कमल आहे, इथे पण मीच बोलतोय. अरे कोण मी? मी तुमच्या आईबाबाने काय तुमचं नाव मी ठेवलं आहे, मी बोलतोय. नाव आहे तुम्हाला काय? माणूस आहे काय? कोणतरी माझरडा असेल. काय काम त्याचं? गेलं का अंडीत? नको रे. का? बोच्यात जाऊ दे. कट केला. काय नंबर होता मला सांग, मी बघतो माझ्याकडे आहे का नंबर. कोण माणसं फोन करतात रे? मी बोलतोय, मी म्हणे. ओके, 9 3 9 3 2 3 2 3 7 8 6 7 8 6 8 9 0. हां बरोबर. बघ संते, तुला माहिती आहे तुझे शेवटचे लवडे कधी लागले होते? शेवटचे लवडे? आत्ता एक मिनिटापूर्वी. म्हणजे फोन बघ कोणाचा आला होता. सर कुर्ता मस्त आहे ना? हा सर. सूट होते तुम्हाला है ना? हा सर. ते हेअरस्टाईल पण सर मस्त आले, एकदम सॉलिड केले ना, तसं एकदम पोनीटेल वगैरे बांधले ना एकदम शेट्टी. ते कोणासारखं बरं? हा ते जिनी नाही का तुम्हाला दिव्यात ना बाहेर? अल्लाउद्दीन येतो बाहेर. अल्लाउद्दीन चोळतो तो. बुल्लाउद्दीन चोळतो तो. नाही सर, सॉरी. मस्करी केली. मस्करी करता आई झावाड्या. मित्र आहे तुझे? नाही नाही, सॉरी. बास ना, बास ना कुशल. काहीतरी नाटकं तुमची एवढे काय? तुम्ही ग्रेट ॲक्टर नाही यार. सर तुम्हाला तर माहिती आहे मी खोटं बोलत नाही. खरंच सर? हां सर. सर मला कळलं तुम्ही इथे शूटिंग करताय तुमच्या सिनेमाचं नवीन, म्हणून तुम्हाला भेटायला आलो. म्हटलं एखादा रोल मिळेल, लीड वीड मिळेल ना मला. अरे मग इथलं फोन केला होता ना, एक रोल होता इथे म्हटलं फोन केला. तर तुला एक मी मीच बोलतोय, मीच बोलतोय. अडकाव नंबर नव्हता सर. सर ॲक्च्युली तुम्ही मला फोन करायला हवं होतात याच्या जागी. मी केला असता याचा रोल. हां सर, खरं तर एक तारासाठी माझंच कास्टिंग झालं होतं सर. मग नंतर मला एवढ्या करायचं ना, मी वाचलो असतो. अवधूतलं कळलं तर काय म्हणेल तू? सर अवधूतचा फेवरेट ॲक्टर ना तू. कानामधून नव्हता तू? नाही हवं तर कानाखाली मारा. आणि असे प्रश्न नका विचारू. आज बोललो सर. काय रोल बिल करणार तू? सर मला म्हणजे असं काही लीड वगैरे असं काय नाही सर. म्हणजे एक 20-25 सीन असले तरी चालतील. नाही पण तुम्हाला झेपणार नाही तो रोल. सर तुम्ही चॅलेंज करता मला. मी कसं चॅलेंज करीन? एवढी लायकी आहे तुमची चॅलेंज करायची? हां काय सर, प्लीज डोंट अंडर मास्टरबेट मी. काय काय डोंट अंडर काय मास्टरबेट मी सर? चपलेन मारी म्हणतो काय बोलता रे तुम्ही? हां मास्टरबेट मी. अरे अंडर एस्टिमेट मी. मास्टरबेट वेगळं. हां हवं तर तुम्ही आमचं ऑडिशन घ्या बिंदास. देणार तुम्ही ऑडिशन? हां तुला वाटलं तू. आलो एक स्ट्रगलर साला. करा सुरू. काय सर? ऑडिशन करणार आहेत ना? काही जरा ब्रीफ द्या ना म्हणजे काय सीन. मी एक पिक्चर करतो ना, तो अख्खा पाठवून शूट करणार आहे. ओके. पाठवून म्हणजे आर्टिस्टचा चेहरा दाखवणार नाही, त्यामुळे ऑडिशन द्या असं की माझ्याकडे पाठ करून सगळी ऑडिशन द्या. ओके सांगते दिव्या तर कापून काढते. ओके हां सर. हे बघ आर्टिस्ट तो असतो जो असं उभा केलं की ॲक्टिंग करतो. कळलं? डेले क्या बात आहे. अख्खा वेळ थोबडा थोबडा दाखवतोय कोणी करतं. हां सर खरंय सर. ए जरा चालले तर तिकडे
ऑडिशन करता येते. हां चल सुरू कर. ओके आईच्या गावात हा शब्द ना मला पाठीने इमोट करून ओके सर. पाठी नाही रे पाठी दिले थोबडा बघायचा ना तुला थोबडा काय ताजमहल आहे हा पाठी आता इमोशनल एकदम असं इमोशनल पाहिजे. हां पाठी नाही पाठी सेक्सी सर हे मला येते सर सनी लिओनी आईच्या गावात हे कधी दाखल नव्हतंस तू. अरे सिड्युसिंग सिड्युसिंग बाय सनी लिओनी म्हटलं ना. हां सर हां आईच्या गावात आईच्या गावात आईच्या गावात हा तिकडे आहे तुझी आईच्या गावात आईच्या गावात आईच्या गावात तू करणार आता शिडी सी आईच्या गावात आईच्या गावात. चला ते सगळे छोटे छोटे बीट झाले आता काहीतरी सॉलिड सोलो लुकी पाहिजे मस्त असं म्हणजे तो रोलच असा करा. टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदा बेशरम लाचार आनंदा की मग फेकून द्यावं हे देहाच लत्तर त्यात गुंडाळलेल्या असह्य यातनेच्या जाणीवेसह मृत्यूच्या काळ्या शाक डोहा आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने याचा माझा आणि त्याचाही. ए जानी ये अंदर खड़े ना संतोष और खुश है. हाँ आठ घंटा अंदर रख दो. उनको बोला था मरता फिर भी आए छोड़ने का नहीं समझा. चलिए हाँ मैं उधर हूँ शूटिंग में. त्यांनी हे दरवाजे बंद नाही केले स्वतःच्या नशिबाचे दरवाजे बंद केले. पण आपले उघडले त्याला देऊ नको तुला डेले वाटतं म्हणून सर म्हणजे बरोबर द्या त्याला सांगायचं पुतणे आधी काका हा बोल जा काय बोल. सॉरी सर झालं ऑडिशन झालं ठीक सर रागवू नका. एक सांगू आता काय इथे ना दारू खूप डुप्लिकेट मिळते
इथे. तुम्हाला काय माहिती? आम्हाला तुम्ही वर ठेवलं होतं ना तिकडे होती, ती आम्ही दोघं प्यालो, त्यामध्ये कळलं आम्हाला ते एकदम डुप्लिकेटची खारेट चव घाणेरडी आहे. सर वास पण बरोबर नाही. हा नको प्यायलाच नाही. हां तुमच्या ना थोंडर कंट्रोलच नाही. 3 दिवसापासून तो आमचा तो स्पॉट बॉय म्हणतो कावीळ झाली कावीळ झाली. आज डॉक्टरला बोललो, त्याचं ते सॅम्पल ठेवलं होतं डॉक्टरला द्यायला, ती पण प्यायला. कशी रे तुम्ही? जा.